लिहून ठेवा, तुम्ही सगळे तज्ञ आहात पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. काही हृदयरोग तज्ञ आहेत, काही किडनी तज्ञ आहेत, काही फुफ्फुस तज्ञ आहेत, काही बाळरोग तज्ञ आहेत, काही त्वचारोग तज्ञ आहेत, काही बांधकाम, काही माणसं तज्ञ आहेत, तर आता नवीन तज्ञ आलेत गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. पण आठव्या अध्यायातली शेवटची ओवी आहे, हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुलदेवा. सगळे तज्ञ आहेत पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. परत ओवी ऐका, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. फायनल झाली ओवी, ह्याच मापात राहायचं फक्त, या मापात राहिलं का कीर्तन कळलं. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण माझं असं म्हणणं आहे, पलटी घ्या ओवी बदलली, माझं असं म्हणणं आहे आत्तापर्यंत जगाच्या इतिहासात बोमलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. बायका पोरं सोडून बोमलत हिंडा, कुणीकडे गन लावा, कोणी झाले तुम्हाला, करा उपवास, मरा. महिनाभर उपवास आहे काही लोकांना श्रावणात, ही मनोरुग्ण लोक आहेत. चक्रम लोक आहे, चक्रम, महिनाभर उपवास आणि कुठाने सगळे चालू. एक वाक्य नीट आहे का, आतापर्यंत जगाच्या इतिहासात काम सुकाराला देव भेटला असं कधी घडलं नाही. एक वाक्य सांगू, जगातले सगळे संत देवाकडे गेलेत पण सावता बाबा असे संत आहेत देव त्यांच्याकडे आलेत. जगातले सगळे संत देवाची पूजा करतात अख्खं जग, पण देव तुकोबारायची पूजा करीत होते. आणि एकच वाक्य सांगतो, पहिला मुद्दा संभवतो, कर्म हीच देवाची पूजा. चांगलं कर्म करा हीच पूजा. पखवाद्याने पखवाद्याचे नियम पाळा ही देवपूजा आहे. कीर्तनकाराने कीर्तनकाराचे नियम पाळा ही देवपूजा आहे. आणि शेतकऱ्याने काय करा, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880, किंबा होणा कृषी जिने गोधने वरतो निजी आवे. हे विष्णुती महापूजा अनुभवनो ए तुजा, अनुभवनो ए तुजा, हे विष्णुती महापूजा अनुभवनो ए तुजा, अनुभवनो ए तुजा. एकच वाक्य म्हणजे पहिलं मुद्दा संपेल, कर्म हीच देवाची पूजा. याच्यावर तुमचं काय मत आहे? दुकानदाराने काट्याला झटका न मारता कमवा, कीर्तनकाराने मापात राहा, नोकरीवाल्याने पगारावरच भागवावं, वरच्या मालाची अपेक्षा करू नये. आणि जेवढ्या जेवढ्या माणसाने आयुष्यात टक्के घेतले, टक्के 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 म्हणजे घरकुलात टक्का, मुरुमात टक्का, खडीत टक्का, पाण्यात टक्का, नळात टक्का, कोकात टक्का, संडासात टक्का, भांड्यात टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का, सगळी माणसं म्हातारपणी ईडी होऊन मेली, ईडी होऊन. नगरपालिकेच्या गार्डनमध्ये येडे होऊन खडे आणतात झाडांना, पाया पडून सांगतो लक्ष्मी प्रारब्धात असेल तेवढीच मिळवा. तुम्ही जर वर कमाई केली तर बोलू नये, तुमच्या घरात एक अशी क्वालिटी जन्माला येणार हा क्या इस्टेटीचं वाटोळं करणार. तुम्ही पा गेम होणार त्यांचा. तुम्ही जितक्या पापाची लक्ष्मी आणाल तितक्या घराचा सुपडा साफ होणार, तुमचं काय मत आहे? ज्या ज्या घरात कमी कष्टाचा पैसा आहे त्या घरात एक माणूस येडा आहेच, येडा नसलं तर बेवडा तरी आहे, बेवडा नसलं तर जुगाऱ्या तरी. गेम होणार. तुम्ही पहा कुटीच्या गाड्यात काही लोकांना फिरायला, कुटी 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 म्हणजे 100 लाख. ते काय आपल्यासारखं नाही, तंबाखूची पुडी कपाशी हरवली तर दुपारभर हिंडत होत. कुटीची गाडी आहेत आणि ती गाड्यांमध्ये हिंडतात कशाला माहिती का, लग्नाला, दहाव्याला. आणि गाडी एक कुटीची, पण कोणत्याही कुटीचा गाडीतून उतरला ना माणूस, मला अख्ख्या महाराष्ट्रात दाखवा, हसत कधी उतरत नाही.
दरिद्री हसणारच नाही तो. उटीची गाडी आहे काय, रोग झाला का? पण उतारलं ना. अरे काय मुळ्या दुखत का? हस ना. याच कारण आहे गरिबाचा तळतळाट गेम करणार. आणि ती माणसं आम्हाला नेत्यात बंगल्या हो. महाराज महाराज, तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्या पायाची किंमत त्यांना काय माहीत? आमच्या पायानं आमच्याच घरांचा बंगा केला तर त्यांचं काय नीट व्हायचं? चला आता आम्हाला वाटतं पाया पडायचे 10-15 हजार मिळतील. चला आणि गेलो का बारीक आहे का महिला मंडळ, 5 कोटीचा नसतो बंगला आहे त्याचा बंगला, 5 कोटी आणि तो झुंबर आहे ना झुंबर लाईटीचा, तोच 2.5 कोटीचा आहे. आणि फ्रीज आहे ना फ्रीज, अख्ख्या गावाची दिशी दारू त्याच्यात बसेल एवढं फ्रीज. आणि बायको सोन्यानं वाकेल. आणि तो सोफा सेट आहे ना सोफा सेट, त्याच्यावर जर बसला माणूस डायरेक्ट खाल्ला तो, त्याला परत वर काढा एक माणूस चाल भाऊ. आणि ते आमच्या शेजारी बसत नीट पाय माझ्या हाता गव. महाराज महाराज, हे सगळं आपलं आहे महाराज. 6 धावेत 9 पंप आहेत 11 बार आहेत, आत्ताच 2 कला केंद्र टाकले. हे सगळं आता हात बदलल बरं का नीट पहा. महाराज महाराज, पण काय करता हात बदलला बरं का. महाराज काय करता, इकडं काय माहिती का, खाटावर त्याचा पोऱ्या झोपेले आणि ते 10 वीपासून दिशी पियत होतं, त्याचं लिव्हर खराब झालंय. महाराज येतं काहीच नाही. महाराज इकडं काय माहिती का, पोरगी झोपेली त्याची. महाराज एकटीच आहे, 15 दिवस पळून गेली ती कालच आणली. महाराज आता बोला तुम्हीच. महाराज यास यास, याच काय करू, मी बाहेर गेलो का पिटून देन काय करू. अरे 5 कोटीचा बंगला बांधू शकला एका चांगल्या पोराचा बाप होऊ शकला नाही, हा तुझा पराजय. या जगात 9 साडीतल्या आईचा मुलगा फौजी आहे, फाटक्या धोत्रातल्या बापाचा पोरगा मिलिटरीत आहे, आणि समाजात सेवा करणारे जेवढे सर्व्हिस वाले आहेत सगळे शेतकऱ्याचे आहेत. होमगार्ड शेतकरी, पोलीस शेतकरी, PI शेतकरी, API शेतकरी, फौजी, अग्निशामक दल, जी कोणताही दल सांभाळा शेतकऱ्याची पोर आहे. आतापर्यंत मला उद्योगपतीचा पोरग मिलिटरी दाखवा, जाणारच नाही. आणि यांचे तर कधीच जाणार नाही, जे नेतृत्व करतात ना त्यांचे नाही जाणार. आतापर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्य फक्त शेतकऱ्याच्याच पोरानं टिकवलं. तुमचं काय मत आहे? शेतकऱ्याचाच 3 रंगाचा आई लुगडं नेसते पोरगा मिलिटरीत आहे, असू द्या. पोरगे म्हणतो आई माझा मिलिटरी नंबर लागलाय, आई म्हणते डोळ्याचं पाणी बस बस, माझं दूध प्यायल्याचं तुला चीज झालाय, माझ्या दुधाचं आज समाधान झालंय. घालून दाखवा तुम्ही. हे फक्त शेतकऱ्यालाच करावं, तुमचं काय मत आहे? रात्रीची भाजी आई सकाळी गरम करणार पण मुलगा सांभाळणार, रात्रीचं कालवण सकाळी गरम करणार पण सांभाळणार. जेवढे जेवढे संकटाच्या नोकऱ्या आहेत तिथं सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत. मोठे जे करीत नाही, मोठे जे करणारही नाही,
त्यांनी फक्त आपल्याला म्हणायचं विकासाच्या दृष्टीने काही भरीव काम करायचे. तुम्ही बधिरे तुम्हाला काय आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. लाचार समाज झाला का? कमी बुद्धीची माणसं श्रीमंत होतात. समाज लाचार तयार झाला का? कमी बुद्धीची माणसं त्याचा फायदा घेतात. तुमचं काय मत आहे? सातवी पास कार्यकर्ता पी आय ला फोन करतो. सातवी पास, सातवी नापास कार्यकर्ता उगच एवढे एवढे. ते पी आय ला फोन करताय रात्री मारामारीत. ते दोन पोरं ठेवले ते आपले सोडून द्या. याच्या पायी तीन गुरुजीनं बदली केली. इतका भिकार आवडला तिचा होता. साहेब म्हणतात अहो ते गुन्हा आहे तो. मग साहेबाचा फोन येईल मोठ्या साहेबाचा. मोठा साहेब बारावी नापास आहे. हा सातवी नापास तो बारावी नापास. आणि ते दमकोलला देतात पी आय ला म्हणजे क्लास वनला. त्यांना जर इंग्रजी शिवी दिली तर हे वन्स मोर म्हणाय बसले. खरं आहे का खोट आहे बोला? हे इंद्रिकरचं कीर्तन आहे महाराज. काय कळत नाही लोकांना. फक्त चाललंय. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला टीव्हीत जात नाही. आणि ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देव दे पण तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे ना. चाललंय. अंधाला दळित आहे कुत्र पीठ खात आहे. या जगात जो खरा बोलेल तो सकाळपर्यंत दिसणार नाही. जो स्तुती करेल त्याचाच दिवस आहे. काय मध्ये ऐका कलीचे मेहमान पीएचडी माणूस 10,000 रुपयावर काम करतो. तो एमएससी पीएचडी याचा अर्थ तो क्लास वन आहे. तसा तो लाल दिव्याचा अधिकारी आहे. पण तो 10,000 रुपयावर प्राध्यापक आहे. निवांत उत्तर द्या मला. तो निवांत उत्तर द्या. 10,000 महिन्यामध्ये होतं काय? पण बोलेल त्याची क्लिप पडेल. बोलेल मिळालाच. ही वस्तुस्थिती आहे. आईला स्वप्न नाही, बापाला स्वप्न नाही. त्याच्या आईनं 3 रंगाचं लुगडं नेसून मुलगा मोठा केला तिला अपेक्षा नाही. 10,000 रुपयामध्ये तो काय करू शकतो बोला? आणि त्याचं वय झालंय 42 वर्ष. फुल पेमेंटला तो रिटायर असेल. असे 25% लोक आहेत का पगाराच्या आत रिटायर आहेत. तुमचं काय मत आहे बोला? बोलायचं नाही कोणी. आम्ही झक मारली. आम्ही शिकलो ना. आमच्या आईनं रात्रीची भाजी सकाळी गरम केली ना. तुम्ही आम्हाला नोकरी द्यायची पण आम्ही तुमचा प्रचार केला तर तुम्ही आमचा विचार करायचा. नाही तर नाही करायचं. नाही तर करायचं नाही. शिक्षणात शिकलेल्या लोकांचा ह्या लोकांनी यूज अँड थ्रू म्हणून वापर केला. तुमचं काय मत आहे? सीझन आले का वापरून घ्यायचे, सीझन संपले का सोडून द्यायचे. वापर झाला बंद करे. वापर झाला. हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. याचं चिंतन घरी गेल्यावर करा. हे छत्रपतीचं रक्त आहे. हे 96 कुळी रक्त आहे. याला वाकायची सवय, मोडायची सवय नाही. याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुटात साठून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय, स्वाभिमान विकायची सवय नाही. या तीनच गोष्टी आपल्याला छत्रपतीने शिकवल्यात.
आणि आमच्या तुकोबारायणात आम्हाला एकच सांगितलंय, मरा पण संत शब्दच सोडू नका. अजून 10 मिनिटात तुमचं काय डोकं बंद होईल. तुम्हाला काय, तुम्ही रोजाना सभेला जाऊन टाळ्या वाजवणारी माणसं, तुम्हाला काय धर्म कळत? इथून पुढे फुगीर वागायचं, इथून पुढे असं वागायचं, पोहे खायचे पण गरीब राहायचं, पण कुणाची कुणाकडं वाकायचं नाही. राहायचं तरी किती दिवस, 100 वर्ष कोले होऊन जगण्यापेक्षा दुपारीत मरायचं पण वाघ होऊन मरायचं. कोल्यासारख्या जगण्याला काय मजा आहे? 42 वर्ष जगले पण जगद्गुरु झाले, 22च वर्ष जगले पण विश्व माऊली झाले, शिका, आणि 52च वर्ष जगले छत्रपती झाले. आम्ही 62 वर्षाचे हे माजी सरपंच हो, माजी सरपंच. आता काय, तुम्ही सर्व्हिस करा, चांगला अभ्यास करा. वृद्धाश्रमामध्ये अजून शेतकऱ्याचा बाप नाही, शेतकऱ्याच्या घरात भाजीला तेल नाही पण संस्कृती आहे. पण ज्यांनी ज्यांनी नोकरीला असताना वर्कमय केली, अख्खी मंडळी वृद्धाश्रमात आहेत, पेन्शन घेऊन रिलॅक्स. तुम्ही कधी कधी जाऊन पहा, आम्ही जात असतो, ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो, त्याला लाज नाही वाटत आपला एवढा विस्तार झाला. मी अभियंता होतो, ही सगळी लाईटीची कामं आपणच केली, 4% ना साहेबाला, 2% मला, 2%. आता काय, आता काय, आता एक पोरगा इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला, एक पोरगी कॉलेजला गेली आलीच नाही. पहिली बायको मिली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकंडी आला, आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटूनच गेला. नाही मरणारे काय जगणारे, चौघ जण दारू पेले गणपती बसायच्या दिवशी, गणपती आणतानाच पिऊन आले, फुल पेले, मोटरसायकलवर बसले चौघ जण, चौथं कुठं बसेल असं कॅरेजला, तांगड्या फाकेल चाललं इवळत, दडाकडून पडलं, दोन्ही बॉल साटकले, मेलं ते. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकरचं प्रवचन ठुलं. आता काय वांग सांगू का मी 10व्या? प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरीत? अवघड आहे अजून तर पुरुष, तुम्ही आता बदरी झाले तुम्ही, तुम्हाला काय सांगू. ए लाईटीचं काय करायचं? ते काय म्हणतं पाय, मी नाही म्हणत काय, ते काय म्हणतं पाय, एकच मिनिट बंद झालं तरी काय निडाव हाणला, विठाल 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 विठाल. एक ओवी सांगतो, पहिला मुद्दा संपवतो. ए संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. बस, आणि आता गवळणीला अभंगाला सुरुवात. आजच्या अभंगाला बोलावं लागेल. हा अभंग भोपाळीच्या प्रकरणातला आहे, काकड्यातला आहे. महिला मंडळ देवाला 2 मुली आहेत, किती? 2. बोललं तरच कळेल. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भोपाळी. विरहिणी याचा अर्थ असा आहे, महिला मंडळ पटकन बोला, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मी उभा ना
आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो, थोड्या करता कशाला बंद करायचं? आणि माझा एकच गुण आहे, फक्त खरं बोलतो, त्याचा गेम होतो. लफडे माया भोवती रोज नवीन प्लॅन. उठलं का आज बाईला बोललं, गड्याला बोललं, ए नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत का? चांगले. तुम्ही नांदू शकत नाही, नाही का? तुम्ही ज्याला सर्वस्व दिलंय तोच जर चांगला नसेल तर जगण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय तो जर विठ्ठलच स्वप्नात येत नसेल तर जगण्यालाही काय मजा आहे? काय मजा आहे? ज्याने हा जीव दिला, ज्याने शरीर दिलंय तो जर भेटत नसेल तर ती विरहिणी आहे. आणि आजच्या अभंगात विरहिणीचा काही विचार करायचा नाही, अभंग भूपाळीचा आहे. आता भूपाळी अशी आहे महिला मंडळ, तुम्हीच उत्तर द्या. नवरा खास आहे, सासू सासरी खराब आहेत, आता तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं, कारण तुम्हाला माहिती आहे हे येडे कधीतरी जाणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत? अजून तर गेला नाही, आणि इथून पुढे त्याचा बाप सुद्धा जाणार नाही. आता ती जी मुलगी आहे त्या मुलीचं नाव आहे भूपाळी. बरोबर का? नवरा आहे खराब म्हणजे चांगला, आणि सास सासरे आहेत खराब. ती भूपाळी नावाची मुलगी शरीर रूपी गावात जन्माला आली. डोकं खाजवा, पाहे पा शरीराची या गावा, या शरीर रूपी गावात ती मुलगी जन्माला आली. तिचा बाप आहे पांडुरंग, तिची आई आहे रुक्मिणी, तिचा भाऊ आहे पुंडलिक, तिची बहीण आहे चंद्रभागा. आपला बाप आहे पांडुरंग, आपली आई आहे रुक्मिणी, आपला भाऊ आहे पुंडलिक, आणि आपली बहीण आहे चंद्रभागा. मग तुम्ही म्हणाल आपला बाप जर पांडुरंग आहे तर ज्यानं जन्माला घातलं तो कोण आहे? ज्याने आपल्याला जन्माला घातलं ते आपल्याला लोभाने पोसतात, आणि कटेवरचा देव लोभाने बाजूला करतो. आपला बाप आपल्याला एवढाच म्हणतो, गाडी घे, बंगला बांध, सरपंच भाय वाटलं तर 10-5 गुंठे जाऊ दे, आणि कोर्टातली केस माग घेऊ नको, 10-5 इकडे तिकडे घाल, नाही तर तू म्हणा तुम्हीच. हो आपली आई आपल्याला म्हणते, बाळा काही कर भो, कसंही कर, काही कर, मला नातू दाखव. नातू पाहिल्याशिवाय माझे डोळे मिटणार नाही. मग मिरची पावडर घाल डोळ्यात, घेऊन काय? ही आपली आई आहे. आणि कटेवरची आई म्हणते, बाळा नाचक्या देहात भजन करून घे, तू आपला बाप आहे, तुका म्हणे तुला सोडावी. काय मत आहे? आणि पाया पडून सांगतो, थोडं झोंबेल तुम्हाला. सगळे लोकांनी ऐका, आज गायकवाद कोणी जन्मवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजक अविनाश देशमुख सौ पूजा काळी समस्त अकोलेकर जन अभियान फाउंडेशन. जरा राजकारणी लोक बिकत, जरा नीट ऐका, थोडं वाईट वाटेल. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले, याच्यावर तुमचं काय मत आहे? एकही गावातला पुढारी शाळेकडं पाहत नाही. आणि जो बोलेल त्याचा गेम होतो. पाया पडून सांगतो, आजच्या जन फाउंडेशनच्या कार्यक्रमात 8 दिवसातून एकदा तरी ग्रामपंचायत सदस्य सरपंच शाळेत गेले पाहिजे, तुमचं काय मत आहे? गावात एखादी गोष्ट नाही झाली तरी चालेल, पण शाळा मंदिर झालं पाहिजे. अजून 10 वर्षाने तुम्हाला गणपतीची आरती करायला माणसं भेटणार नाही, इतका वाईट समाज तयार झालाय, तुमचं काय मत आहे? या वर्षी गणपती विकणाऱ्यांनी पुस्तकं फ्री दिली गणपती बरोबर आरतीची. गणपतीने मला तर गणपती मंडळाच्या अध्यक्षालाच आरती येईल ना. ताट फिरलं का? घंटी बंद होतीन, घंटी फिरलं का? ताट घंटी वाजी बहुत गणपती भेटावं त्यांना. आता हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. सगळे माणसं हे उच्च पदावरचे मराठी शाळेत तयार व्हायला आहेत. आपल्या गावातल्या शाळा पडायला लागल्या, लोक पाहत नाहीत. गावांमध्ये फक्त गट, हा या गटाचा आणतो, त्या गटाचा आणतो, हा ह्या साहेबाचा आणतो, त्या साहेबाचा, वाट लावून टाकली तुम्ही गावाची, तुमचं काय म्हणते? आणि 15 ऑगस्टला 26 जानेवारीला शाळेत जायचं शहाणपणा करायला.
आणि असे कपडे घालून जातो जशी का यानंच इंग्रज हुसकून लावले. पाया पडून सांगतो आज फाउंडेशनच्या कार्यक्रमात, महिला सरपंच असू द्या, आठवड्यातून एकदा शाळेत गेलं पाहिजे, महिला नगरसेविका असू द्या, गेल्या पाहिजे, तुमचं काय मत आहे? आज आपण सगळेजण तळतळीने बोलणारी माणसं आहे. मुलगा मला आहे, आज गावात मंदिर आहे म्हणजे दुसरी कामं कमी झाली तरी चालतील. पिढी संपल्यावर तुम्ही काय करणार? शिक्षक मारत नाही, मारलं तर पोराच्या आई बाप त्याचा त्रास केल्याशिवाय राहत नाही. मग हे जे रोज पेपर आणि मीडिया जे पाहतो ना आपण बातम्या, याला सगळं खतपाणी इथून आहे. आठवड्यातून एकदा शिक्षक आणि पुढारी शाळेत गेले पाहिजे, त्यांचा संवाद झाला पाहिजे आणि शाळेच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. तुमचं काय म्हणतं? हां, महिला आघाडीची बाई, बचत गटाची बाई अशी शाळेकडे पाहिलं पाहिजे. दोन मुलींची फी भरली पाहिजे, गरीब अशा मुली आहेत, 50 रुपये फी आहे, भरून टाका. स्कॉलरशिप जर मिळाली तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. आणि आज गावांच्या पिढीचं वाटोळ झालंय, तुमचं काय मत आहे? 40% शाळेतले पोरं मोबाईलमधली रमी खेळून भिकारी झालेत. आणि आत्ता माझ्यासमोर कीर्तनात बसलेले तुम्हाला 7-8 जण दाखवतो. इथं शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले इथं 5-6 जण आहेत. आत्ता मा ह्या पुढं बसेल, खरं बोलायचं किती पैसे गेला नाही. हसण्यावरी नेऊ नका, 2 रुपयाला 36 रुपये तुमच्या बापानं पाहिलं. जमिनी जातील जायला सुरुवात झाली. 31 वर्षात या तोंडातली वाक्य खोटं नाही. मी म्हणत होतो तुम्हाला मजूर गाडी होईन आला, मी म्हणत होतो मजूर बागायदारी याच्याने पैसे दिले, मी म्हणत होतो मजुराच्या खाण्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल वेळ आली, आणि मी म्हणत होतो मजूर बागायदाराला व्याजाने पैसे देईन दिले. मी म्हणत होतो मला हायवेच्या कडेला ज्यांनी जमीन विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत, याचं चित्र आहे. मी बोंबलाच होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. बायको रेंज केली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेस गेला, चित्रच दिसत. काहींचं मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आणि हे मी तुम्हाला बोंबलत होतो का नाही सांगा? अख्खी दुनिया मला येड म्हणत होती, मी येड आहे पण इतका. आत्ताही सांगून देतो फाउंडेशनच्या कार्यक्रमात, 5 वर्षाने जमीन राहणार नाही. तुमचं काय मत आहे? सगळे घर विभक्त निघणार. 2 एकरवाल्याला 2 पोरं, 1 एकर 1 एकरवाल्याला 2 पोरं, 20-20 गुंठे 20 गुंठेवाल्याला 2 पोरं, कोंबड्या डालायच्या कुठं घरी गेल्या विचार कर. 5 वर्षाने जमीन नाही, 5 वर्षाने डोंगर राहणार नाही, बायको कधीच नाही, नोकरी हा विषय नाही. लोक नोकरी महोत्सव घेतात, किती पोरांना महोत्सवात नोकऱ्या लागल्या? नोकरी महोत्सवात आणि ज्यांना आयुष्यभर पोरं वापरायचे ते पोरांना नोकरीचं मार्गदर्शन करतात. ज्यांनी आयुष्यभर पोरं भंगे बांधायला वापरून घेतले, ज्यांनी पोरांचा वापर युजन थ्रू केला, ते युवकांना मार्गदर्शन करतात. आणि सगळे कारखाने शाळा त्यांच्याच आहेत. तुम्ही बधीर आहे, तुम्हाला काय? माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेल्याव तरी तुम्ही सुधरा बा. कारण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. पण आपली तुम्हाला आठवण येणार. हा काय म्हणा बाईक, धंदा मिळणार नाही. काय धंदा करणार? 3 किलोमीटरला 6 पंप, 9 धाबे, 11 बार, 113 टपरे आहेत. 5 वर्षाने एकच माणूस जगणार आहे, कष्ट करणारा, कष्ट करणारा, निर्व्यसनी राहणारा, कष्टाची लाज न धरणारा आणि भगवंताची सेवा करणारा. बाकी सगळ्या माणसांचा कार्यक्रम होणार. हे पाटील म्हणून जेवढे जगात आहेत ना, यांचा घेमच. आणि तुम्हाला गावाची श्रीमंत माणसं दिसतात ना, श्रीमंत, यांचं कर्ज तुम्हाला माहीत नाही म्हणून हे श्रीमंत आहेत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे.
काही नाही, आंधळं दळीत आहे, कुत्रं पीठ खात आहे, काय राहत शेअर मार्केट. आणि आत्ता तुम्ही माझ्या पुढे 40 पोरं 10 मिनिटं मी कीर्तन थांबवतो, आत्ता तुम्ही माझ्या पुढे 100 पोरं उभे करा, 93 पोरं दारू पितात, हे आजचं चित्र आहे. 100 पोरं उभे करा, 93 पोरं दारू पितात, बोला तुमचं काय मत आहे. मी मागाशी सांगितलं मृत्यूजपूर मध्ये आत्ताही सांगतो, या 4 वर्षात लाज वाटते दाव्याला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेला, आई जिवंत आहे, मुलगा गेला, हो गेला. आई मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडते. अरे ज्या झाडाखाली बसून म्हातारपण मजेत घालायचं, ते झाड जर उमदळलं तर जगायचं कुणासाठी का? या 4 वर्षामध्ये एखादा माणूस तरुणपणात मेला, त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरे उडे हलतात. काय माहीत त्यांना माझा बाप गेलाय, काय माहीत त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहीत त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाय लागला. ती पोर आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळे लोक आंघोळ का घालतात, काय उत्तर आहे बोला. आणि तीच पोर आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुणे चालवलं का, आई लोकांनी कुणे चालवलं, प्रीत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात, आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटला माझा बाप, आई पेटला माझा बाप, पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग सगळ्यांना सांगतो माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात तू आज खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेला आहे तुझा बाबा, तुला परत बाबा नाही आहे. ते पोरग घरी येत आणि आई पुढे दप्त टाकीत, आई मेलाय माझा बाप मेलाय. धाडकन आईला चक्कर येते, ह्या 3 वर्षात तिसरी, ह्या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत, ह्या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत, आणि ह्या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहे. तुमचं काय कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. इतकी नालायक औलाद आहे दारुड्यांची महाराज, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत, लुगडे विकले अनालायकांनी बायकांचे लुगडे. दळायला गेला दळण विकलं रे, दळण विकलं. 9वीची पोरगी शनिवारी घाळेतून घरी आली, सकाळची शाळा होती. आई बाळा सुटली शाळा, हो कुठे चालली गं आई? आई मला कामाला जायचं आहे, तू आता घर सांभाळ आणि अभ्यास कर. आई तुला सांगायचं राहील. आई काय? आई मंगळवारी माझी वार्षिक परीक्षा सुरू होणार आहे. मग रे बाळा? काही नाही गं आई, फक्त 40 रुपये फी भरायची आहे. बाळा माझ्या कामाचे पैसे संध्याकाळी मिळणार आहे, 40 तुझे बाजूला काढून ठेवीन आणि मी बाकीच्या पैशाचा किराणा करीन. आईनं 40 रुपये डब्यात ठेवले, बेवड्याला कळलं, बेवडा डबा घेऊन गेला त्याची क्वार्टर प्याला. सोमवारी पूर्वी शाळेत गेली, 40 पोरांमध्ये एकट्याच मुलीची फी राहिली म्हणून तिला उभारायची वेळ आली. शाळेतली पोरं तिला हसली, ती घरी गेली, दप्तर घेऊन आई पुढे टाकलं. आई शिकायचं नाही गं मला, नाही शिकायचं आहे. आई मला वर्गात पोरं हसली, मला शिकायचं नाही. आई भांडे घासत होती, तिने भांडे घासता घासता हात तसाच खराब पाण्याचा, शाळेत गेली, शिक्षकाच्या पाया पडली. सर मी 4 दिवस लोकांचे भांडे घासेन, मी 4 दिवस लोकांचं धुणं धुईल, पण माझ्या मुलीचे 40 रुपये फी भरेल, फक्त माझ्या मुलीला परीक्षेला बसू द्या सर, माझी मुलगी नापास नाही होणार, हो नाही होणार. ह्या बेवड्यांपायी एका चांगल्या मातेला शिक्षकाच्या पाया पडायची वेळ आली. इतकी नालायक आवडत आहे. 5वीचं पोरग आणि 3रीची पोरगी शाळेतून, आपलं 5वीची पोरगी आणि 3रीचं पोरग शाळेतून घरी आलं. बहीण भावाच्या गप्पा काय चांगल्या राहतात का? मजेशीर गप्पा. बहीण आणि भाऊ त्या प्रेमाला काय उपमा आहे का? मला काय गप्पा असतात बहिणीच्या भावाच्या शाळेतून, त्यानं आज लय लिहायला सांगितलं, आज लय आकृत्या सांगितल्या, आज लय गरपाठ सांगितला. बहीण भाऊ आहे ते,
बहीण भावाची मारामारी म्हणजे एका मिनिटात मिटणे आणि एका मिनिटात हसणे. आणि भांडणकर शोरूम बहिणीचं रात्री झोपताना आईचं तोंड माझ्याकडं पाहिजे, झाली मारामारी. आईनं माझ्या खांद्यावर हाकताना झाली मारामारी. माझा टॉवेल कामून घेतला, झाली मारामारी. आणि मारामारी अशी राहते, भावाची पाठ आणि हिचा बुक्का. भावानं फक्त बुक्के खात राहायचं, फक्त बुक्के, त्यानं रडायचं नाही. आणि हिच्या अंगाला जरी हात लावला, अख्खं गाव गोळा केल्याशिवाय राहत नाही. काय बहीण आली, बहीण, ए बहीण आली, आई, ए आई, आई, काय बाळा, भूक लागली आहे. आईनं ज्वारीची एक भाकर कालवाना चुरली, आणि चुरलेली भाकर आईनं पोरांपुढे ठेवली, आणि पातळ कालवून ओतून दोघं जण जेवत बसली. जेवताना पाचवीची पोरगी काय म्हणते बेवडेनो ऐका. पाचवीची पोरगी आईला म्हणते, आई जेव ग, दोन तीन घास जेव, जेव. आई म्हणते, मी संध्याकाळी जेवण. ती आई पोरगी म्हणते, आई संध्याकाळी माझा बाप दारू पिऊन आला की तुला रोज मारतो, आई नाही जेवू देत. जेव. तेवढ्यात दारुड्याचा आवाज आला, तिसरीच्या पोरानं बापाचा आवाज ऐकला. बाप पोरी बहिणीच्या कुशीत घुसलं पोरग. बापाने दोन चार शिव्या दिल्या, बहीण भाऊ खाटाखाली लपले, भाऊ बहिणीच्या कुशीत झोपी गेला. आणि पाचवीची पोरगी बापाच्या सोंडाच्या तोंडावरची गोधडी काढते, आणि माझा बाप